महाराष्ट्र मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातल्या 20 ठळक घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला। भारतीय वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा इस्रायलमधला प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सिरियन निर्वासितांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या कामाबाबत आणि ज्युईश मूल्यांच्या बांधिलकीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय। मुंबईत जन्म झालेल्या कपूर यांचे वडील भारतीय तर आई ज्युईश होती। पुरस्कारातून मिळालेला पैसा हा त्यांनी युद्धातील गरजूंना देण्याचं ठरवलेलं आहे। ब्रिटिश काउन्सिलनं भारतातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे। या शिष्यवृत्तीची किंमत 1 दशलक्ष पाऊंड इतकी आहे। कला, डिझाईन, अभियांत्रिकी, कायदा, व्यवस्थापन अशा विविध विषयांसाठी 198 शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत। अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी यावं असा आमचा प्रयत्न असल्याचं ब्रिटिश काउन्सिलच्या संचालिका मेई क्वी बॅरकर यांनी सांगितलं। कराचीतील अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यात एक अफगाणी राजनैतिक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला। सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातलाय। या हल्ल्यात इतर 3 जखमी झालेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर एक अफगाणी नागरिक आहे। अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावासात तैनात एका सुरक्षा कर्मचाऱ्यानं 3 सचिव म्हणून कार्यरत असलेले राजनैतिक अधिकारी मोहम्मद जकी यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारलं। जम्मू काश्मीर राज्यात भारताकडून अत्याचार केले जात असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून काश्मीर एकता दिन पाळला जात असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात गेल्या आठवड्यापासून आंदोलन केलं जात आहे। पाकिस्तान सैन्याकडून केले जाणारे अत्याचार आणि मूलभूत मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील संतप्त नागरिकांकडून आंदोलन केलं जात आहे। हिजबुलचा म्होरक्या बुरहान वानी याचा मृत्यू ही काश्मीरसाठी कलाटणी देणारी घटना आहे। त्यानंतर काश्मीरमध्ये झालेला हिंसाचार म्हणजे तिथल्या तरुणांची चळवळ आहे आणि तो भारताच्या चुकीच्या कृतीचा परिणाम आहे असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अजीज यांनी केला। पाकिस्तानच्या प्रसिद्ध लेखिका बानो कुत्सिया यांचं निधन झालं आहे। त्या 88 वर्षांच्या होत्या। हृदयविकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। कुत्सिया पाकिस्तानामध्येच नव्हे तर जगभरातील उर्दू साहित्यामध्ये जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व होत्या। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा रेटा लावून पाकिस्तानचा हेकेखोरपणा सिद्ध केलाय। पाकिस्तान नेहमीच काश्मीरी जनतेच्या पाठीशी असल्याचं विधान त्यांनी केलंय। तर दुसरीकडे शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी जम्मू काश्मीरमधील बुरहान वानीचा चकमकीत मृत्यू ही काश्मीरला नवं वळण देणारी घटना असल्याचं विधान केलंय। पाकिस्तानातील उत्तरेकडील दुर्गम भागात होत असलेल्या अतिबर्फवृष्टीनं चित्राल जिल्ह्यात हिमस्खलनाची घटना घडली आहे। चित्रालचं सैन्य दल अधिकारी निजामुद्दीन शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार या हिमस्खलनात 14 जणांनी आपले प्राण गमावलेत। यापैकी 6 महिला, 6 लहानग्या आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। तर 5 घरं देखील या हिमस्खलनात गाडली गेली आहेत। चीननं नुकत्याच तयार केलेल्या रॉकेट फोर्सनं आपल्या अण्वस्त्रांचं प्रदर्शन केलं आहे। लष्करी कवायतीदरम्यान त्यांच्याकडे मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र असल्याचं लक्षात आलं। या क्षेपणास्त्राचं नाव DF-16 असं आहे। DF-16चा पल्ला 1000 किलोमीटर आहे। आपल्या शस्त्रास्त्रांबाबत चीन नेहमी गुप्तता पाळतो पण यावेळी मात्र त्यांनी DF-16चा व्हिडिओ माध्यमांना दिला। अमेरिकेत 7 देशात येणाऱ्या मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या आदेशात आडकाठी करणाऱ्या न्यायाधीशावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीकेची झोड उठवली आहे। त्यांनी सांगितलंय की या न्यायाधीशानं बंदीला स्थगिती दिली असून आता मुस्लिम लोक आल्यानं काही विपरीत घडलं तर त्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर असेल। सहकाऱ्यांकडनं दहशतवादी तालिबान अशी होणारी संभावना आणि काही सहकाऱ्यांनी डोक्यावरील स्कार्फ फाडण्याचा केलेला प्रयत्न याचं उभं आल्यानं एक 38 वर्षीय बुरखादार ही महिला पोलीस अधिकाऱ्यानं न्यूयॉर्क पोलीस विभागाविरुद्ध मॅनहॅटनच्या फेडरल न्यायालयात फिर्याद दाखल केली असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं। अमेरिकेनं जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका USS एंटरप्राइजला सेवामुक्त केलंय। या युद्धनौकेनं क्युबा मिसाईल संकट, व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धातही अमेरिकेनं भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात USS एंटरप्राइज ही युद्धनौका पाठवली होती। अमेरिका काही साळसूद देश नाही, आपणही अनेक चुका केल्या, त्यामुळे जगभरात अनेक नागरिक मारले गेलेत अशी कबुली थेट अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानं अमेरिकी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ट्रम्प यांनी अशा प्रकारे अमेरिका आणि रशिया एकाच मायेचे मणी असल्याचं दाखवून दिलंय। फॉक्स न्यूज या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय।
सात मुस्लिम देशातील नागरिकांसह निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयाच्या विरोधात अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्यात. प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे अमेरिकेतील उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, द ट्विटर, फेसबुक आणि इंटेल यांच्यासह इतरही आघाडीच्या कंपन्या एकत्रित लढाई सुरू करणार आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर आतापर्यंत सुमारे 52 खटले दाखल करण्यात आले आहेत. NBC न्यूजच्या अहवालानुसार 20 जानेवारी रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यालयाकडे 17 वेगवेगळ्या राज्यातनं 52 सामूहिक खटले दाखल करण्यात आले. अफगाणिस्तानात 2016 या वर्षात जवळपास 11,500 नागरिक ठार किंवा जखमी झाले आहेत. ही त्या देशातील सर्वात जास्त संख्या असून त्यात एक तृतीयांश लहान मुलं आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व जखमी झालेल्यांमध्ये लढाईत सहभागी नसलेले लोक आहेत. नागरिक ठार होणं वा जखमी होणं याचं मुख्य कारण आहे अफगाणिस्तानचे सुरक्षा सैनिक आणि अतिरेकी यांच्यातील संघर्ष. तोही विशेषतः नागरिक राहत असलेल्या भागात असल्याचं कारण समोर येत आहे. अध्यक्ष अब्देल फतह इल सिसी यांनी तोंडी तलाकवर बंदीसाठी कायदे करण्याची केलेली सूचना इजिप्तच्या प्रमुख इस्लामिक समितीनं नाकारली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या काळापासून ही पद्धत अस्तित्वात असल्याचं सांगून ही सूचना नाकारण्यात आली आहे. सुन्नी इस्लाममधील सर्वोच्च अधिकार असलेल्या अल अझहरमधील वरिष्ठ धर्मप्रसारकांच्या समितीनं काल एकमतानं ही रीत अविवादित असल्याचं सांगितलेलं होतं. इसिसच्या जिहादी दहशतवाद्यांनी मागच्या महिन्यात इस्तंबूल इथल्या नाईट क्लबवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानच्या पोलीस दलानं आज अनेक ठिकाणी छापे टाकून इसिसच्या शेकडो संशयित सदस्यांना ताब्यात घेतले. तुर्कस्तानातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार छापासत्रात सुमारे 400 जणांना ताब्यात घेतलं असून ही इसिस विरोधातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये ज्येष्ठांना नोकरी देण्याची मोहीम सुरू झाली आहे. इथल्या सरकारी संस्था बिझनेस चॅम्पियन फॉर ओल्डर पीपल संस्थेनं याची सुरुवात केली आहे. संस्था कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय वाढवण्याचं आवाहन सरकारी आणि खाजगी कंपन्यांना करत आहे. यासोबतच काम करणाऱ्या घटत्या युवांच्या संख्येमुळे 65 ते 69 वयाच्या जास्तीत जास्त नागरिकांना नोकरी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 5G पेक्षाही वेगानं डिजिटल माहिती पाठवणारी नवीन प्रणाली वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. हिरोशिमा विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की ट्रेथार्डस ट्रान्समीटर त्यांनी विकसित केलं असून त्यातून डिजिटल माहिती सेकंदाला 100 गिगाबाइट वेगानं 300 गिगाहर्ट्स बँडच्या एकाच मार्गिकेतून पाठवण्यात यश आलं. वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.